जे बहुजन मुक्ति पार्टीचं आंदोलन आहे, धक्का मारो आंदोलन आहे। तर धक्का मारो आंदोलनाचा जो उद्देश आहे की महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार हे सट्टेबट्टे की सरकार आहे आणि सट्ट्याबट्ट्याची सरकार असल्यामुळे ते मौसेरे मौसेरे भाई भाई असल्यासारखे आहेत। म्हणून जर केंद्राची सरकार बीजेपीची सरकार आहे आणि महाराष्ट्राची सरकार महाविकास आघाडी आहे, केंद्राची सरकार जर बीजेपी असेल त्याच्या विरोधात महाआघाडी सरकार आलेली आहे, तर विरोध केंद्र सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत, जे कानून बनवले आहेत, ते शेतकऱ्याच्या विरोधातले कानून आहेत। त्याचबरोबर जे आजच्या कोरोनाच्या काळामध्ये जे लॉकडाऊन घोषित करून या आमच्या बहुजन समाजाला घरात डांबून जे तेलाच्या किमती भरमसाठ वाढवलेल्या आहेत, खाद्यतेलाच्या वस्तू नक्की भरपूर वाढवलेल्या आहेत, त्याचबरोबर गॅस डिझेल आणि लाईट बिलसुद्धा हे माफ झालं पाहिजेत आणि त्या भावा त्या वस्तूवरच्या की ज्या किमती आहेत त्या कमी झाल्या पाहिजेत। हे बहुजन मुक्ती पार्टीची सर्वात मोठी मागणी आहे। जर ही मागणी आमची पूर्ण झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आमचं असं म्हणणं आहे, भाव कमी जर भाव कमी करत नसाल तर खुर्च्या खाली तुम्हाला करावी लागेल। म्हणून मी ॲडव्होकेट राहुल हेंगडे हा बहुजन मुक्ती पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी बोलत आहे। म्हणून ही माझ्यावर जिम्मेदारी आहे की हे आंदोलन जे आहे महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये आहे, 288 विधानसभेमध्ये आहे। हे आंदोलन फक्त नांदेडमध्ये नाही आहे आणि ही संघटित शक्ती ही जी राजनीतिक जडे जे आहेत हीसुद्धा सामाजिक शक्तीसुद्धा बहुजन मुक्ती पार्टीच्या सोबत आहे आणि म्हणून आमच्या मागण्या ज्या आहेत हे मागण्या मान्य झाल्या पाहिजेत। नाही मान्य झाल्या तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये यांच्या खुर्च्या खाली करण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत। म्हणून ही जी सरकार आहे ही महाविकास आघाडी नसून महाभकास आघाडी आहे। म्हणून बीजेपी सरकार काय करते, सस्ती वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल। महंगा तेल म्हणजे खाद्य वस्तू ज्या आहेत तेलाच्या जे गोडतेलाच्या किमती आहेत नको ते तेवढ्या किमती घरात डांबून आमच्या किमती वाढवल्या आहेत। आम्ही आंदोलन कसं करावं म्हणून कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊनमध्ये आम्हाला घरात डांबून आमच्या ह्या जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत ह्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेल्या आहेत, याच्यावरच्या किमती कमी करा अशी आमची मागणी आहे। एवढं बोलून आणि एवढं ही जे सरकार आहे हे EVM जोरावर हे नाचत आहे एवढं मला सांगायचं आहे। धन्यवाद। अविनाश कांबळे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क नांदेड, महिला विंगचे अध्यक्ष आहे। हे जे धक्का मारो आंदोलन आहे आज ते महागाईच्या विरोधात आहे आणि ही महागाई कोरोनापेक्षा महाभयंकर आहे। कोरोनानं लोक मरतील का नाही माहीत नाही, पण या भूकमारीनं मात्र जरूर मरतील, कारण ते गोडतेलाचे भाव वाढलेले आहेत, पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत, डिझेलचे भाव वाढलेले आहेत, गॅसचे भाव वाढलेले आहेत आणि ह्या सरकारनं बहुजन लोकांना गरीब लोकांना कोरोनाच्या नावाखाली कोरोनाच्या षडयंत्राखाली घरामध्ये डांबून ठेवलेलं आहे, त्यांना कामापासून वंचित केलेलं आहे। त्यांना कोरोना होईल म्हणून काम करू नका, घरात बसा, कोरोना पसरेल। आणि नंतर त्यांनी हळूच हे महागाईचं षडयंत्र काढलेलं आहे आणि ह्या षडयंत्राला आम्ही सफल होऊ देणार नाही। एकतर त्यांना खुर्च्या खाली कराव्या लागतील किंवा त्यांना महागाई मागे घ्यावी लागेल, की हे वाढलेले दर खाद्यतेलाचे दर हे कमी करावे लागतील किंवा खुर्च्या कमी कराव्या लागतील, रिकाम्या कराव्या लागतील। जर ह्यांनी महागाई कमी केली नाही तर आम्ही यापुढे काही गप्प बसणार नाही। आज काय केलं? आज आम्ही धक्का मारो आंदोलन आहे पहिली स्टेप आहे आमची। आम्ही कलेक्टर साहेबांना असं निवेदन दिलेलं आहे की ही महागाई जी वाढलेली आहे बहुजन मुक्तीच्या वतीनं आम्ही त्यांना मागणी अशी केलेली आहे की खूप लोक असे भूकमरीनं उपासमारीनं मरत आहेत आणि कोरोनापेक्षा महाभयंकर संकट त्यांच्यावर भूकमरीचं आलेलं आहे आणि हे त्वरित महागाई तुम्ही कमी करा, भाव कमी करा असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे।